जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो पहिले खाकी बादमे बाकी असं उराशी बाळगून अभ्यास करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या आवडता यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो तसेच तुम्हाला वर्दीमध्ये राहायचं आहे गर्दीमध्ये नव्हे त्यामुळे आपण टेलिग्राम चॅनलवर तुमच्यासाठी पोलीस भरती संदर्भातली जे दोन हजार महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याची पी डी एफ ॲवेलेबल करून दिलेले त्याचबरोबर त्या पी डी एफमध्ये तुम्हाला लेखी परीक्षा व ग्राउंड याबद्दल डिटेल माहिती असणार आहे लेखी परीक्षा प्लस ग्राउंड तर ग्राउंडमधले डिटेल ते सुद्धा पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर अजून टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर कमेंटमध्ये जॉईन नाव टाईप करू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट या व्हिडिओमध्ये आज जो मराठा आरक्षणासंदर्भातली नऊ डिसेंबर म्हणजे आजच्या तारखेला जी मीटिंग भरणार आहे तर त्याच्याबद्दलचं फायनल डिसिजन आज दोन वाजता मिटिंगमध्ये निष्पन्न होणार आहे काय डिसिजन घ्यायचं त्याच्याबद्दल त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णायक दिवस आज आपल्या पोलीस भरतीसाठी असणार आहे त्याचबरोबर इतर ज्या महत्त्वाचे जी आर आलेले आहेत त्या जी आरमध्ये काय आहे तर पोलिस डिपार्टमेंटमध्ये कशा पद्धतीने आता व्हॅकन्सीज आहेत याच्याबद्दल सर्वे सर्व या व्हिडिओमध्ये पाहायला तुम्हाला मिळणार आहे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता जस्ट मी तुमच्यासाठी दोन हजार प्रश्नांची पी डी एफ त्यामध्ये लेखी आणि ग्राउंडबद्दल माहिती दिलेली पी डी एफ आहे तर ती आता ओपन करून दाखवतो तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ती ओपन होते या ठिकाणी स्टार्टिंग अशा पद्धतीने होणार आहे एम पी एस सी यू पी एस सी अब पोलीस भरती दोन हजार वीस ऑल इन वन ग्राउंडबद्दल या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे सोळाशे मीटरला किती मिनिटात पळाल्यानंतर किती गुण मिळतात त्याच पद्धतीने शंभर मीटरचंसुद्धा दिलेलं आहे गोडा फेकविषयीसुद्धा माहिती आहे तर खूप महत्त्वाची पी डी एफ ही परीक्षेच्या दृष्टिकोनाने आणि हे दोन हजार जे प्रश्न आहेत तर ते रिपीटेड क्वेश्चन आहेत तर या पी डी एफमध्ये स्पेशली पुरुष व महिला दोघांसाठी संपूर्ण डिटेल माहिती आहे त्यानंतर ग्राफिक्ससुद्धा दिलेलं यामध्ये कशा पद्धतीने ॲक्शन केली पाहिजे तर या सर्व डिटेल माहिती तुम्हाला या पी डी एफमध्ये पाहायला मिळतील म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करून टाका त्याच पद्धतीने लेखी परीक्षेविषयी संपूर्ण डिटेल माहिती परीक्षेचे स्वरूप अंकगणित वगैरे काय काय अंकगणितमध्ये विचारलं जातं त्यानंतर सामान्य विज्ञान चालू घडामोडीमध्ये फायनली एंट्री केली आहे आपण प्रश्न जे आहेत त्यांचे उत्तर लास्टमध्ये दिले म्हणजे जवळपास दोन हजार क्वेश्चन आहेत ते तुम्ही डिटेल पाहू शकता नंतर तर या प्रश्नपत्रिकेमधील क्वेश्चन नंबर फोर्टी सेवन तुम्हाला विचारतो आहे अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सुधारक हे साप्ताहिक डॅश यांनी सुरू केलं आहे ऑप्शन ए लोकमान्य टिळक ऑप्शन बी गोकाळ कृष्ण गोखले ऑप्शन सी आगरकर ऑप्शन डी मगो रानडे तर महत्त्वाची न्यूज तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मराठा आरक्षणाबद्दलची सुनावणी घटनापीठासमोर नऊ डिसेंबरला म्हणजे आजच्या रोजी पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन केलेला आहे आणि यामधील महत्त्वाचा जो मुद्दा आहे येत्या म्हणजे या नऊ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता पाच सदस्यीय घटनापीठासमोर संदर्भात सुनावणी होणार आहे सुरुवातीला आपण लोकमतची बातमी पहिली आता सकाळची बातमीसुद्धा त्याच पद्धतीने आलेली आहे फायनल आहे आणि एक नवीन जी आर जो आता ॲवेलेबल झाला आहे तर त्या जी आरबद्दल महत्त्वाची माहिती अशी की राज्यामध्ये ट्वेंटी फोर डिस्ट्रिक्ट म्हणजे चोवीस जे जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यातील तर त्यांच्यामध्ये अँटी ह्युमन ट्रॅफिंग सेल हे स्थापन होणार आहे हे स्थापन झाल्यानंतर साहजिकच त्या ठिकाणी वॅकन्सीज या निर्माण होतील तर त्या जा ज्या जागा निर्माण होणार आहेत वॅकन्सीज ज्या आहेत त्यासाठी भरती करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ही जी सेल आहे अँटी ट्रॅफिंग सेलमध्ये सिनियर जे पोलीस असतील पोलीस अंमलदार असतील तर त्यांना हे पदोन्नती मिळणार आहे त्यामुळे त्यांना पदोत्ती पदोन्नती मिळाल्यानंतर जे पोलीस अंमलदार हे जे पद आहे याच्यात खूप मोठी आता वॅकन्सी निर्माण होणार आहे किती आपन ते आपण पाहूया तुम्ही समोर पाहू शकता एकूण चोवीस जिल्हे कोणते तर या या ठिकाणी सर्व जे काय आहेत ते वॅकन्सीज स्थापन होणार आहेत तर या जी आरमध्ये फायनल साईन जे आहे उपसचिव महाराष्ट्र राज्य शासनची आहे आणि या प्रति कोणाकोणाला दिले आहेत त्या तुम्ही पाहू शकता एक महत्त्वाची न्यूजसुद्धा आता पेपरला आली होती ती आपण पाहू शकतो महत्त्वाची आहे नोकर भरती करण्यास मागणी आता होत आहे जास्तीत जास्त तर डिटेल माहिती आपण पाहूया राज्यात एम पी एस सी आणि पोलीस भरतीसह म्हणजे मेन जे आहे एम पी एस सी आणि पोलीस भरतीवर जास्तीत जास्त लक्ष आहे सर्वांचं व इतरही जागांची मेगा भरती त्वरित करावी अशी मागणी ऑल इंडिया पॅन्टर सेनेने केलेली आहे जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे तर पाहू शकता मित्रांनो वातावरण किती आता तापलेलं ता आहे आशा करतो लवकरात लवकर आपल्याला आनंदाची बातमी मिळेल व लवकरात लवकर वॅकन्सीज या आपल्याला पाहायला मिळतील तुमच्या काही समस्या असतील तर कमेंटमध्ये जरूर टाइप करा तोपर्यंत धन्यवाद